पंतप्रधानांनी चेन्नई इथं घेतलेल्या जाहीर सभेत इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. या आघाडीतल्या भ्रष्ट नेत्यांना संरक्षण मिळत असलेला एक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज रद्दबातल ठरवला आहे. या आघाडीतल्या नेत्यांना लाचखोरी भ्रष्टाचाराशिवाय देशाच्या विकासासाठी कोणतंही कार्य करता येत नाही आणि करण्याची इच्छाही नाही असा जोरदार प्रहार पंतप्रधानांनी केला. को संरक्षण देने वाले एक फैसले को आज सुप्रीम कोर्ट ने पलट दिया है. मैं इस फैसले का स्वागत करता हूं. साथियों, सुप्रीम कोर्ट के इस फैसले के बाद इंडी एलायंस में मातम छाया हुआ है. आंसू उनके सुख नहीं रहे हैं, डरे हुए हैं, कांप रहे हैं, क्योंकि इंडी एलायंस को रिश्वतखोरी के अलावा, भ्रष्टाचार के अलावा देश की व्यवस्थाओं को करप्ट करने के अलावा और कुछ भी न करना आता है, न करने का इरादा है और न ही वो अपने परिवार के बाहर सोच सकते हैं. आपल्याला जगातल्या तीन सर्वोच्च अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था आणायची आहे असं सांगून केंद्र सरकारला गरिबांची चिंता असून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणल्याचं पंतप्रधान म्हणाले.